रुचिरा कार्यक्रममध्ये मी रुचा तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रावण महिन्याची सुरुवात विविध सणांपासून होते आणि ते सण आपण अगदी उत्साहात साजरे करतो. श्रावणानंतर गणपती, गणपतीनंतर नवरात्री आणि नवरात्रीनंतर आनंदाची उधाण करत येणारी आपली आवडती दीपावली. म्हणजे छान छान आकाशकंदील, रंगीबिरंगी रांगोळ्या, हे जणू दिवाळीचे परंपरा समजा. तर मग आज आपण दिवाळी स्पेशल रुचिर एपिसोड मध्ये नक्की काय, कुठला पदार्थ बनवणार आहे? तर मग चला, आज आपण काय बनवणार आहोत, चला आपण स्मितालाच विचारूया. स्मिता, वेलकम. खूप गोड दिसतेस. तू पण खूप छान दिसतेस. थँक्यू स्मिता. स्मिता, ऐक, आता दिवाळी, दिवाळी म्हटली तर फराळ आला, चकली, सगळे प्रकार आले बरोबर. आता त्याच्या व्यतिरिक्त असं लहान मुलांना कसं फराळ खाऊन खाऊन कंटाळा येतो बरोबर, मग काहीतरी असं वेगळं, असं काही आज आम्हाला एक सुचव ना छानशी रेसिपी. आज आपण बनवणार आहोत ऑरेंज डिलाइट. वाव, ऑरेंज डिलाइट, हे काहीतरी नवीनच आहे. तर मग नक्की काय आहे हे ऑरेंज डिलाइट? ऑरेंज म्हटलंस तर संत्र. संत्र्याचा ज्यूस हा सगळ्याच वयोगटातल्या माणसांना आवडतच, कारण त्याच्यापासून आपल्याला विटॅमिन ए, B1, विटॅमिन सी आणि खूप साऱ्या गोष्टी अशा मिळतात की ज्या आपल्या शरीरासाठी पोषक असतात. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा त्याच्याने वाढते. त्यामुळे आपण आज असंच काहीतरी नवीन बनवूया, की आजचं जनरेशन असं आहे की खूप म्हणजे डाएट कॉन्शियस आहे. प्रत्येक जण आजच्या ह्या जीवनामध्ये स्वतःच्या डाएट बद्दल, स्वतःच्या शरीराबद्दल खूप काळजी घेत असतं. तर आपण त्याच्यामुळेच आपण संत्र्याचा ज्यूस घेतलाय. तसंच तुम्ही जे सीझनल फ्रुट्स असतात, जे अवेलेबल आहेत, ते तुम्ही खावेत अशी माझी इच्छा आहे. कारण ती देवाचीच देण आहे. देवानेच डिसाइड, म्हणजे देवानेच ठरवलेलं आहे की आपण दर ह्या 2 महिन्यानंतर हे फ्रुट्स आहे. कारण तुला जर आंबे खायचे आहेत तर तुला ते नेहमीच खायला नाही भेटणार. त्याचा पण एक सीझन ठरलेला आहे. त्याचनुसार जर तुम्ही सर्दी झाली असेल तर आपण म्हणतो की ज्यूस नको घेऊस, हे नको घेऊस. पण जर संत्री घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये विटॅमिन सी आहे, तर त्यामुळे ते घेतलेलं खूप चांगलं आहे. तर आपण बघूया आज आपण काय काय घेणार आहोत. सुरुवात करूया. आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे ऑरेंजचा ज्यूस आहे. हा तू फ्रेशही तुम्ही घेऊ शकता आणि मार्केटमध्ये तुम्हाला हे इझिली अवेलेबल मिळेल जर सीझनल नसेल तर. हे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे आपण. फ्रेश क्रीम आहे, जिलेटिन आहे आणि काजूचे थोडे तुकडे. चला मैत्रिणींनो, मग आपण सुरुवात करूया. चला, प्रथम आपण काय वापरणार आहोत? प्रथम आपण पाणी ठेवून त्याच्यामध्ये थोडस ज्यूस आणि जिलेटिन करणार, गॅस ऑन करणार. पाण्याचं प्रमाण साधारण अंदाजे की एकच चमचा? कारण आपल्याकडे हो, कारण आपल्याकडे ज्यूस आहे ते याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे. अच्छा, म्हणून एकच चमचा पाण्याचा. ऑरेंज ज्यूस दे. कसं माहितीये स्मिता, तर मग स्मिता, कसं दिवाळी म्हटलं तर आपण फराळ प्रत्येकाच्या घरात असतो. हो, तर कसं आई आणि आजी आपण फराळ बनवतात तर पहिल्या दिवशी आपण सगळे येतो आणि एकत्र जमतो आणि तो फराळाचा आस्वाद. बरोबर. पण लहान मुलांचं असतं की आम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे. तर हा उत्तम पदार्थ आहे. आता बघूया आपण नक्की तो कसा बनतोय. सो मग आपण आता हे उकळून घ्यायचंय, थोडस गरम करायचंय, कारण आपल्याला त्याच्यामध्ये जिलेटिन टाकायचं. मग त्याला उकळी येऊ द्यायची नाही? नाही, ह्याला आपण मंद आचेवर उकळी द्यायची, आपण त्याला जास्त उकळायचं नाहीये. तर मग आलंय? हो, झालंय, वाफायला सुरुवात झाली. आता आपण जिलेटिन टाकून घेऊया. अंदाजे आपण याच्यामध्ये एक कट कापलेला आहे स्पून टाकणार आहोत. ठीक आहे, एकच चमचा जिलेटिन. त्यानंतर मध्ये हे आपण मिक्स करून घेऊया. जिलेटिन ऐवजी आपण काही वेगळं पदार्थ पण आपण टाकू शकतो की फक्त जिलेटिनच महत्वाचं आहे? हो, जिलेटिन टाकल्यामुळे जो आपला ज्यूस आहे तो ठीक होणार आहे, कारण आपण त्याच्यामध्ये बाकीचे पण पदार्थ ऍड करणार आहोत. त्यामुळे आपण जिलेटिन टाकणं गरजेचंच आहे.
म्हणजे मैत्रिणींनो, जिलेटिन टाकणं हे गरजेचं आहे, कारण की ते थिक होतं, तर ते विसरू नका. आपण आता गरम झालेलं आपण गॅस आता बंद करून घेतला. अच्छा, म्हणजे बंद करू. ठीक आहे, आता हे थोडं हलवून हलवून आपण लगते थंड करून घेऊया. ऑरेंजमध्ये जर म्हणालात तर तू साधारण म्हणजे एक ऑरेंजचा ज्यूस घेतलात तर त्याच्यापासून आपल्याला 85% कॅलरीज मिळतात. ओके. आणि ऑरेंजचे असे भरपूर सारे गुणधर्म आहेत जे म्हणजे आपण निग्लेक्टच करतो म्हणालीस ना तरी सुद्धा चालेल. कारण भरपूर जण असे आहेत की नाही मला हाच फ्रूट आवडतो, मला तो मी नाही तो खाणार, मला हा आवडत नाही. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. माझं म्हणणं असं आहे की जे सीझनल फ्रुट्स आहेत ते जर तुम्ही सगळे खाल्लेत तर त्या प्रत्येक फ्रूट मधून जे काही मिळणार आहे ते तुमच्या शरीरासाठी पोषकच असणार आहे. ऑरेंजमुळे शरीरात आपली जी स्किन आहे ती सुद्धा ग्लो करते. आणि स्मिता, संत्र्याची साल ह्याचा पण खूप वापर करू शकतो ना आपण. संत्र्याचं साल आहे जसं आपण त्याचा ज्यूस वापरलेला आहे तसा सालही फेकून देण्याची गरज नाही आहे. ते साल सुकवून त्याची पावडर बनवून त्याचा फेसपॅक मध्ये आपण युज करू शकतो. अरे वा. कारण रेडीमेड तुम्ही फेसपॅक दुकानातून आणा त्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही फेसपॅक बनवू शकता. दुधाची साय असतेच रेडीमेड. आता हे तुम्ही जी पावडर आहे ती बनवलेली संत्र्याची सुकवलेली, ती पावडर त्याच्यात थोडीशी तुम्हाला मिक्स करायची आणि चेहऱ्याला लावायची. थोड्या वेळानंतर तुम्ही वॉश करायचं. घरच्या घरी उत्तम असा उपाय स्मिताने आता सांगितलंय आपल्याला. तर मग स्मिता, हे आता थंड झालंय? हो, झालेलं आहे आता थंड. तर मैत्रिणीने तुम्ही बघतच आहात हे आता थंड झालेलं आहे. आता पुढे आपण या बाउल मध्ये काढून घेऊ. ओके. आता आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकणार आहोत. हे सहजा मार्केटमध्ये उपलब्ध असेल? हो, सहजासहजी तुला मार्केटमध्ये उपलब्ध मिळेल. आणि जर तुला हे नाही मिळालं तर ह्याचा एक सबस्टिट्यूट म्हणून तू घरामध्ये साखरही वापरू शकतेस. अच्छा. पण ह्याचा रिचनेस असतो कारण हे दुधापासून बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचा जी चव आहे ती मिळायला खूप, म्हणजे तू एक लिटर जर तुम्ही दूध घेतलं तर ते आटवून आटवून त्याची बासुंदी बनवून तुम्हाला अर्धा लिटर केल्यानंतर असा थिकनेस मिळणार आहे. म्हणजे बासुंदी, बर्फी किंवा आता हे ज्यूस बनवतंय हे असे लहान मुलांना प्रचंड आवडतात. तर साधारण तू अर्धी वाटी तरी घेतली आहेस, राईट? हो. आपण हे मिक्स करून घेऊया. बघू शकतेस तू ते मिक्स केल्यामुळे त्याचा जो कलर आहे आणि त्याच्यामध्ये असलेला ऑरेंजचा कलर पण एकत्र झालेला आहे. थिकनेस पण यायला लागलेला आहे. हो, कारण तुझं जे मिल्क आहे ते थिकच होतं, त्याच्यामुळे बघू शकतेस तू चमच्याला ह्याच्यावरती थोडंफार चिकटलेलं आहे. थिकनेस सुरुवात झालेली. जिलेटिन टाकल्यामुळे आता हे थिक झालं. थिक झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम टाकणार आहोत. दुसरा एक स्पून घे. स्मिता, हे क्रीम समजा उपलब्ध नसेल घरी तर नक्की ह्याच्याऐवजी काही आपण वापरू शकतो? क्रीम उपलब्ध नसेल तर क्रीम मध्ये फक्त एकच ऑप्शन तू करू शकतेस. ही आपल्याकडे मी फ्रेश क्रीम वापरली आहे. ओके. तू व्हिप क्रीम वापरू शकतेस. ओके. म्हणजे क्रीम ही महत्वाचीच आहे. आणि तू साधारण 2 स्पून टाकले की अर्धी वाटी टाकली? बघूया आता आपल्याला तसं अंदाजे किती लागते. तुम्ही तुमच्या अंदाजे क्रीम वापरू शकता. व्हिप क्रीम आणि फ्रेश क्रीम मध्ये फरक आहे. व्हिप क्रीम ही आहे ही मार्केटमध्ये आपल्याला फक्त पॅकेटमध्ये मिळते आणि त्यानंतर घरी येऊन आपल्याला ती व्हिप करा, म्हणजे खूप वेळा बीट करायला लागते. बीट केल्यानंतर ऍक्च्युअल जे त्याचं व्हॉल्यूम असेल, म्हणजे त्याची जी साईज असेल ऍक्च्युअल, समजा तुम्ही 2 ते 3 चमचे घेतलं असेल तर ती बीट केल्यानंतर तुम्हाला एक मोठा असा बाउल भरून मिळेल. मग तुम्ही आता बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे. आपण जेव्हा त्याच्यामध्ये क्रीम टाकली तेव्हा ते असं वेगवेगळे असे हे रेडी झालेले होते आणि त्यामुळे आता मिक्स पूर्णपणे मिक्स झालेलं आहे ते. ठीक आहे, तर मध्ये थिक झालेलं आहे. हो. ओके, आता आपण हे सर्व करूया. ग्लास, सर्विंग ग्लास.
दूध प्यायला मुलं कंटाळा करतात की नको नको असतं, पण त्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी वेगळं जर तुम्ही ऍड केलं आणि त्याला वेगळा असा टच दिला तर नक्कीच त्यांना आवडतं. त्याला थोडेसे काजूचे तुकडे जे त्याच्यावर तरंगतील. तर क्रीम मध्ये गोडपणा असतोच का? नाही, त्याचा स्वतःचा असा गोडपणा नसतो, तुला त्याच्यामध्ये साखर ऍड करावी लागते. पण आपण ह्या पूर्ण रेसिपी मध्ये आपण साखर नाही घेतलेली आहे, आपण ह्याच्यामध्ये ठीक असं कंडेन्स मिल्क वापरलेलं आहे. तर असं रेडी झालेलं आहे आपलं ऑरेंज डिलाईट, जे म्हणजे अगदी तू म्हणशील की कुठल्याही वयातल्या माणसांना जर हे घेतलं तर खूपच छान आहे. आणि अशी काहीतरी नवीन डिश तुला मी आज करून दाखवलेली आहे, आणि वेगळी डिश. हो ठीक आहे, मग चला आपली फ्रेश ऑरेंज डिलाईट तयार झालेली आहे. तुम्ही हे थंड सुद्धा सर्व करू शकता, म्हणजे फ्रीज मध्ये तुम्ही ठेवलं तर त्याचा अजून स्वाद चांगला मिळेल. थंडही तुम्ही पिऊ शकता. तर चला आपण हे आता चखून बघूया. एकदम मस्त आणि खूपच छान ऑरेंजचा फ्लेवर येतो म्हणजे मी खाताना. हो आणि म्हणजे मी सांगू शकते हे लहान मुलांना तर अतिशय आवडेल. वा मजा आली. आजच आम्ही नवीन नवीन पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे. तर स्मिता आत्ताच आपला गोड पदार्थ बनवून घ्या. हो आणि मला माहिती आहे माझ्या मैत्रिणींना काहीतरी असं चटपटी तिखट असं हवंच असतं. हवं असतं ना? असतं ना. स्मिता आहे ना, आपण तिलाच सांगूया. मग आता काय तू आम्हाला छान चटपटी तसं बनवून दाखवणार आहेस? दिवाळी म्हटलं की काहीतरी आपण चटपटीतच सगळ्या गोष्टी असतो, पण त्याच्यात एक गोष्ट खूप महत्वाची आहे जी सगळ्यांना हवी हवीशी असते. कुठली कुठली गोष्ट? थोडं गेस कर. बघ, करंजीता आहे, शंकरपाळ्या पण आहेत, लाडू लाडू तर गोड असतात, शेव, थोडस काहीतरी तिखट झणझणीत, चकली. हो दी बरोबर, चकली. मग आपण आज चकली बनवणार आहोत. राईट राईट. मैत्रिणींनो आता चकली म्हटलं तर आपलं खूप साहित्य आलं, तर चला आपण सगळं साहित्य काय काय ते पाहूया. तर स्मिता साहित्य काय काय आहे? साहित्य? तू कधी चकली बनवलीस का? चकलीसाठी किती सारी भाजणी लागते विसरलीस की? हो मी पाहिलंय, माझी आईला बनवताना पाहिलंय. खूप भाजणी असते, त्याचं प्रमाण असतं. तर तुटतात चकल्या आणि तेच खरं महत्वाचं टेन्शन. तर मग आपण सुरुवात करूया ना. हो नक्की. मग हे कसं बनवायचं नक्की? आपण अतिशय सोपं आहे. हा तर मग आता हे नक्की बनवायचं तरी कसं? अतिशय सोपं आहे. भाजणीचं पीठ तर तुला रेडीमेड मिळालेलंच आहे. हा तर त्यामध्ये आता आपल्याला मळण्यासाठी थोडस पाणी आणि त्याच्यामध्ये मोहन म्हणून तेल टाकणार आहोत. अगदी सोप आहे. बाउल दे थोडं. आपलं हे पाणी घ्यायचं आहे. हे तरी प्रमाणातच घ्यावं लागतं, कारण मी जे म्हणजे पीठ आणलेलं आहे ते अर्धा किलोचं पीठ आहे. त्यासाठी तीन वाटी पाणी लागतं, 3 ते 3.5 वाटी साधारण. पण आपण सगळं पीठ नाही वापरणार आहोत, अर्धच वापरणार आहोत. त्यामुळे मी हे एक वाटी पाणी टाकले. म्हणजे एक वाटी पाणी? हो थोडस अजून. तर मग आता उकळी येऊ द्यायची. हो पाण्याला उकळ आली पाहिजे, चांगली उकळ आली म्हणजे आपलं पीठही चांगलं मळलं जाईल. त्यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत. हे तू साधारण किती चमचे वापरणार आहेस? पूर्ण पाकिटाच्या अंदाजानुसार तुला 6 चमचे लागतील, तर तेवढं आपण आता अर्धच पाकिट मी म्हटल्याप्रमाणे वापरणार आहोत. तर आपण त्यासाठी आपण फक्त 2 आणि 1/2 चमचेच मी तेल टाकलेलं आहे. आपण हे मिक्स करून घेऊया.
छान अशी कुरकुरीत चकली आपली तयार होते आणि आजच्या कामाला जाणाऱ्या महिलांसाठी तर एकदम म्हणजे एकदम सोपं झालेलं आहे. सोपं झालेलं आहे चकलीचं हे पीठ. आता आपण त्याच्यामध्ये हे पीठ ऍड करून घेऊ. मिक्स करून आणि ते टाकताना मिक्स करत राहायचं का? म्हणजे त्याचे गटे असे तयार होत नाही. गॅस बंद करून देऊया आणि पीठ मिक्स करूया. गॅस बंद करायचा आणि मग ते मिक्स करायचं नाहीतर खाली लागायची शक्यता आहे. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊया. मैत्रिणींना तुम्ही बघतच आहात की किती कमी वेळात आपलं भाजणीचं पीठ भाजून पण झालं आणि आता आपण त्याला मळणार आहोत. म्हणजे स्मिता हे मीही बनवू शकते. म्हणजे माझ्या आईला आता टेन्शनच नाही. पटकन असं म्हणजे आईला आता मी बोलू शकते चल दिवाळी आली ना आता चकली मी करणार. हो ना किती सोपं. तुझी उत्सुकता बघून तर मला असं वाटतंय की घरी तुला दिवाळीचीही गरज नाही लागणार. कारण भाजणी तर ती राहिलेलीच नाही आहे. तुझ्याकडे रेडीमेड पीठ आहे ते तू घरच्या घरी आणू शकतेस. आता आपण हे मळून घेऊया आणि गरम गरमच मळून घ्यायचे. थोडस मळताना तेलाचा सुद्धा वापर करावा जेणेकरून हाताला ते चिटकू नये आणि पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे. थोडासा वापर करायचा. हो थोडासा अगदी म्हणजे एक चमचा. मी बघितलं असेल तू एकच चमचा वापरलेला आहे. आणि हे पीठ सुद्धा बघा लगेच वापरल्यानंतर पूर्णपणे त्याचा गोळा तयार झालेला आहे आणि मऊ मऊ पण दिसतंय. तर एका साईडला आपण तेल गरम करून घेऊया. मैत्रिणींना तुम्ही पाहतच आहात की आपण किती चकली किती पटापट तयार होते. एका साईडला तेल आपला वेळही वाचतोय ना. तर मग एका साईडला तेल गरम झालेलंच आहे. पण स्मिता तू हे पाणी पाण्याने मळलंस ओके. तर मग तू हे पाणी मळताना थंड घ्यायचंय गरम घ्यायचंय की कोमट घ्यायचंय? नाही थंडच घ्यायचंय. कारण आपण ह्याच्यामध्ये जेव्हा मिक्स केलं पीठ तेव्हा तुम्ही बघितलंच असेल की तेव्हा आपण ते पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये थोडस तेल टाकलेलं होतं आणि त्यातच आपण पीठ मळलेलं आहे. तर ते फक्त मळण्यासाठी आपल्याला जे हात लागणार आहे तो साध्या पाण्याचा आपण घेऊ शकतो. मग अशा प्रकारे तुम्ही बघताय आपलं पीठ तयार झालेलं आहे मळून. तर आता आपण त्याला साच्यामध्ये भरूया. तर स्मिता साच्यामध्ये भरताना त्याला तेल लावून घ्यावं. हो तेल लागेल म्हणजे ते चिकटू नये म्हणून. अगदी बरोबर. थोडस तेल द्या आता. तर आता आपण साच्याला मस्त तेल लावून घेतोय. अजून थोड्या वेळातच तयार होतील. प्रेक्षक तुमच्या जास्त काही रुचालाच लागलेली आहे. म्हणजे तुम्ही अंदाजा घेऊ शकता की जरी भाजणीचं पीठ हे खर्च नसलं तरीही जसं तुम्हाला पाहिजे तसं ते झालेलं आहे. याचा पिठाचा जेव्हा आपण मी मळत होते आणि जेव्हा आपण बॉईल करून घेतलं तेव्हा तसाच वास आणि तसा सुगंध त्यातून येतोय. त्याने मस्त घट्ट साच्यामध्ये भरून घेतलेला आहे. आपलं तेलही आता गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. आपण चकल्या पाडून बघ तुला जसा काटा पाहिजे होता तसा काटा सुद्धा चकलीला आलेला आहे. ओके म्हणजे तुझी पण चिंता गेली. हा काटा येणं महत्वाचं असतं. इतका सुंदर काटा आला आहे. म्हणजे आता तुम्ही पण बघू शकता मैत्रिणींनो की किती पटकन आणि सोपं झालंय आपल्याला चकली बनवणं. हा तेल गरम झालंय बरं. तर मैत्रिणींना तुम्ही
बघत आहात आता हा सुगंध पण इतका सुंदर येतोय. आपला चांगला तयार आहे. आणि तळताना म्हणजे जो स्मेल येतोय ना तर तुम्ही आता बघतच आहात. आता आपण या छान तळून घेतोय. चकली आता आपल्या ह्या रेडी झालेल्या आहेत. आपण आता ह्या ऐका. तर मैत्रिणींनो आपल्या ह्या चकल्या आता तयार झालेल्या आहेत. आपण यांना आता काढून घेऊ. तू बघते तर त्याचा कुरकुरीतपणा पण आलेला आहे त्याच्यात. तर अशा पद्धतीने आपल्या झटपट चकल्या रेडी झालेल्या आहेत. तर मैत्रिणींनो तुम्ही बघतच आहात आपल्या ह्या चकल्या झटपट तयार झालेल्या आहेत. तर आता आपण ह्या प्लेटमध्ये सजवून घेऊया. आवाजावर ना तर मला वाटतं चकल्या पूर्णपणे झालेल्या आहेत. रुचा ह्या तुझ्या चकल्या कुरकुरीत आणि जसा काटेदारपणा तुला हवा होता तसाच. तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकताय की ह्या चकल्या बनवणं आता किती सोपं झालेलं आहे. आणि रुचा तू सुद्धा बघू शकतेस कारण तुझा प्रश्न होता की तुला झटपट हवा होता आणि भाजणीचं सुद्धा तुला कटकट नको होती. तर अशा पद्धतीने ह्या आपल्या एकदम झटपट अशा चकल्या रेडी झालेल्या आहेत. तर तुम्ही बघताच आहे आपला वेळही वाचलाय. मग तुम्ही वाट कसली बघताय तुम्ही आजच दुकानात जा आणि ही चकलीचं पीठ घेऊन या आणि पटकन चकली बनवून टाका. तर आता आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत पण आता माझं थांबूही शकत नाहीये मी. तुम्ही पटकन खाते आहे स्मिता बघूया कशा झाल्या. मी पण खाऊन बघते घरच्या घरी बनवलेली चकली. आणि वाव हा जो कुरकुरीतपणा आहे वा मजा आली खरंच. आणि तू चव पण बघतेस घरच्या सारखीच ग अगदी घरच्या सारखी चव आहे. म्हणजे ना तुझा मी बोलू शकते चकली खाताना की वा स्वाद बेमिसाल. चला मग मैत्रिणींनो आपण पुढच्या भागात भेटूया ह्याच वेळी ह्याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.